पुढच्या बातमीकडे. सोमय्या पिता पुत्र देश सोडून पळून जातील त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. सोमय्यांचे संबंध पीएमसी बँक घोटाळ्याचा आरोप असलेल्या राकेश वाधवान मेहुल चोक्सीशी आहेत असा आरोप राऊतांनी केलाय. सोमय्यांची माणसं ही राजभवनावर जाऊन मागच्या तारखेची कागदपत्र तयार करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. राजभवनानं या देशविरोधी कृत्यात सहभागी होऊ नये असाही राऊत म्हणाले. मेहुल चोक्सी जिथे लपलेले आहेत तिथे तर हा माणूस गेलेला नाही ना. आताचा पोरगा जाऊ शकतो. हे घाबरलेले कालपासून राजभवनामध्ये किरीट सोमय्याच्या माफिया टोळीची माणसं जात आहेत आणि जुन्या तारखेचे काही कागदपत्र तयार करण्याचा प्रयत्न आहे. राजभवनानं या भानगडीत पडू नये हा घोटाळा. राजभवनानं सुद्धा देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. उनको कहां छुपाया गया है, कौन से प्रदेश में है, मुंबई से बाहर है, महाराष्ट्र से बाहर है, मैं आपको बता रहा हूँ. और मुझे तो डर है जब तक उनका एंटीसिपेटरी बेल का सेटिंग नहीं हो रहा है, कोशिश कर रहे हैं लेकिन नहीं होगा, तब तक ये लोग विदेश में ही भाग सकते हैं. तो लुकआउट नोटिस जारी करनी चाहिए लोगों के लिए. पळून जायचं काहीच कारण नाही आहे. त्यांचा आज कोर्टामध्ये त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनीसाठी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि एक प्रक्रिया आहे. ज्या वेळेला आपण अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करतो त्यावेळेला त्याचा निकाल येईपर्यंत त्या ठिकाणी पोलिसांसमोर जात नसतो आणि त्याच्यामुळे याचा निकाल आल्यानंतर ते त्या ठिकाणी पोलीस